अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निरल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शिंगायत येथील मुक्ताई स्वयंसहायता समूहातील महिलांना भारत सरकार ग्राम विकासच्या अव्वल सचिव श्री हरिनाम मीना यांनी भेट दिली असून त्यांनी या महिला बचत गटामार्फत केल्या जाणाऱ्या मुक्ताई पापड उद्योग संदर्भातील माहिती जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले। याप्रसंगी मुक्ताई महिला स्वयंसहायता समूहाच्या महिला तसंच ग्रामस्थ उपस्थित होते। और पापड़ की कुछ ट्रेनिंग नहीं थी, हम घर में बनाते थे ना वैसे ही बनाए। फिर मैं जस जस आम पुढ़े माइक पड़ल बाहर पापड़ बनवता मैं आम ऑर्डर वाड़ी नंतर आम जस सर मार्गदर्शन मिला जिल्ह्यावरन तालुक्यावरन कि तुम्हें प्रदर्शन ऐसा देू शकता कभी करू शकता तो आम्मी प्रथम आमच आम्मी नंतर 5 लाख कर्ज घेतलं मैडम तिच्यातलं आम्ही 3 लाख रुपये उद्योगाला लावले आणि आम्ही मशीन वाढवल्या आणि उद्योग मोठा केला। बाहेरचे पण गटाच्या बाहेरही पण आमच्या तिथं मजुरी राहत पहिले 1 लाख का जो बनाया उसके वर्क तुमको कुछ मॅडम ट्रेनिंग नहीं था उसके बाद में उन्होंने सेकेंड जो लोन का जो अमाउंट मिला उसमें डिस्ट्रिक्ट से गाइडेंस मिला। आपको कितना नेट प्रॉफिट हुआ वो बताइए। रॉ मटेरियल हमने 50,000 का मॅडम पहिल्या वेळेस आम्हाला थोडा कमी नफा राहिलेला होता आम्हाला त्या वेळेस औरंगाबाद से मिली थी, नासिक से मिली थी। ये अपने आप आया ऑर्डर या आपने कुछ दिया सैंपल? हाँ, सैंपल दिए थे हमने जो हम पहले स्टॉक में बहुत सारे सैंपल दे दिए। कहाँ कहाँ दिए सैंपल? नागपुर ला, मुंबई ला, पुणे ला, नासिक ला। ये कॉन्टैक्ट कहाँ से मिले? मुझे नातेवाई के और कस्टमर आते थे ना ते माल घेऊन जात होते आणि ते त्यांच्या नातेवाईकांना सांगत होते ऑर्डरनुसार आमचं असतं। एका महिन्यात आम्हाला ऑर्डर आली तर आम्हाला प्रॉफिट 25,000 राहून जातो किंवा ऑर्डर नसली तर आम्हाला 10,000 सुद्धा राहत नाही। और एस एच जी मेंबर्स को 24 रुपीज में मिलता है। एक गांव में एक नमस्कार, आता आपण जामनेर तालुक्यातील शिंगायत या गावी आलेलो आहोत। येथे आज मुक्ताई महिला स्वयंसहायता समूहाच्या गटाला भारत सरकार ग्राम विकासाचे अव्वल सचिव यांनी आज भेट दिली असून यांचा जो उद्योग आहे लघु उद्योग मुक्ताई पापड म्हणून असा एक लघु उद्योग आहे तर या लघु उद्योगाची आज येथे त्यांनी विचारणा केली असून त्याची पाहणी केलेली आहे तर याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आत्ता आपल्यासोबत मुक्ताई महिला स्वयंसहायता समूहाच्या काही महिला आहेत तर आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत। आज तुम्हाला भारत सरकारतर्फे आज तुमच्या समूहाला भेट देण्यात आले तर त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीत मार्गदर्शन केलेलं आहे? आम्हाला केंद्र शासनामार्फत सर आलेले होते, त्यांनी आम्हाला तुम्ही हा समूह कधी स्थापन केला व कसा केला ते सर्व माहिती विचारली। आम्ही त्यांना सांगितलं आमचा समूह हा 2015 पासून स्थापन झालेला आहे, त्यामध्ये आम्ही सर्व 10 महिला आहे आणि आम्हाला 2017 2 लाख लोन मिळालं तेव्हा त्या लोनमध्ये आम्ही 10 महिलांनी पापड उद्योग चालू केला आणि ते जेवढा आम्हाला प्रॉफिट मिळाला त्याच्यामध्ये आम्ही तो उद्योग वाढवत गेले आणि 2021 20 आम्हाला पुन्हा 5 लाख लोन मिळालं। त्या 5 लाखामध्ये काही महिलांनी साईड बिझनेस केला, आमच्या दुकान वगैरे टाकले, काही महिलांनी शेड्या घेतल्या,
काही महिलांनी घरगुती चक्कीचे चक्की वगैरे घेऊन स्वतःचा पण व्यवसाय केला आणि हा पापड उद्योग दोन दोन बिझनेस आम्ही त्या 5 लाखामध्ये चालू केले. नंतर आम्हाला आता 2022 परत तिसरं लोन मिळालं, त्यामध्ये आम्ही आणखी आम्हाला बिझनेस खूप मोठा करायचा आहे. या बिझनेसमध्ये आता आम्ही खूप 2-2 लाखापर्यंत मशनरी घेणार आहोत आणि आमचा उद्योग खूप मोठा करणार आहोत. असे अजून गावामध्ये एकूण किती गट आहेत? आमच्या गावामध्ये 15 गट आहे. मला पूर्ण 15 गटांना शाश्वत उपजीविका ही करून द्यायची आहे. त्यातल्या भरपूर महिला उद्योगी आहे. कोणी मातीचे मणी बनवतं, कोणाकडे दुकान आहे, कोणी मच्छीमारीचा धंदा करतं, तर कोणी ब्युटी पार्लर करतं. त्यांना त्यांच्या पायावर उभं करून द्यायचं आहे. महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानामार्फत आम्हाला बचत गटांना हे कर्ज मिळालं आहे. आमची एकच अपेक्षा आहे की आम्हाला हे कर्ज जसे आमची कर्ज आम्ही सुरळीत भरतो तसे आम्हाला योजनेचा पण लाभ मिळाला पाहिजे. सुमतीबाई सुकडीकर ही योजना आम्हाला लागू करून दिली पाहिजे शासनाने. ती योजना जर लागू झाली तर आमचं कर्ज हे 0% दराने पडेल. ती योजनेमार्फत आम्हाला जे आम्ही व्याज भरलेलं असतं ते आम्हाला रिटर्न सध्या आमचं 7-8% व्याजदराने हे कर्ज आहे. पण सुमतीबाई सुकडीकर योजना जर आम्हाला लागू झाली तर आम्हाला 0% व्याजदराने पडेल. इतर महिलांसाठी तुम्ही कोणकोणत्या पद्धतीच्या म्हणजे काय काय संधी उपलब्ध करून देऊ इच्छित? आता शासनाच्या बरेच सुविधा येणार आहे. त्या सुविधा पूर्ण मी महिलांसाठी ज्या ज्या सुविधावरतून आल्या त्या सुविधा मी महिलांसाठी करून देणार आहे. जशी PMFME योजना आहे ती अन्न सूक्ष्म अन्न प्रक्रिया, ते जर माझ्या गावामध्ये अन्नावर जे उद्योग चालू होतील गटांमार्फत त्यांच्यासाठी ती योजनेमार्फत मी त्यांना कर्ज मिळवून देईन. त्या कर्जामध्ये 35% सबसिडी आहे. जर जे खाण्याचे उद्योग ज्या महिला बनवत असतील त्यांना मी ती कर्ज उपलब्ध करून देईन. आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतली असून मुक्ताई पापड हा एकूण 10 महिला मिळून हा लघुउद्योग करत असल्याचे त्यांनी आपणास सांगितलेले आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना देखील गावामध्ये आम्ही आणू इच्छितो असे त्यांनी सांगितलेले. कॅमेरामन सुप्रो जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, शिंगायत. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.